आपण आलेलो आहोत देवगड इथल्या आंबराईत. इथे आंब्यानी झाडं अशी गचाघच भरली आहेत. हे बांबू लावून झाडांना आधार द्यावा लागतोय. वाव, आंबा हे माझं आवडतं फळ आहे. माझ्या घरातही सगळ्यांचं आवडतं फळ आहे. आणि मी आणि जीजा खासून आम्ही दोघांना आंबे कसे खायला आवडतात माहिती आहे? पिकलेला छान देवगडचा हापूस आंबा फ्रीजमध्ये ठेवायचा, थंडगार झाल्यावरती बाहेर काढायचा, त्याला सोलायचं, असं प्लेट घ्यायची, टी शर्ट काढायचं आणि दोन्ही हात घेऊन आय कांट वेट. वाव, आहा, ओले काजू आहे, ओले काजू घरची उसळ आणि बनवतो. मी मोस्टली सीझनला पुण्यात असतो, शूटमुळे मी आलोय, मार्केटिंग तिकडे बघतो. ते असं पॅकेट जास्त सेल होतात पुण्याला, आपणच स्टिकर आपले असे घेतले. ब्रँडू शकतो मी, खाऊ शकतो काजू, पण साल काढून. त्याची उसळ फेमस आहे, असे खातात ना ओला काजू, पण साल व्यवस्थित काढा फक्त. नाही तर काय होतं, हात थोडेसे साल जातं असं, म्हणजे जास्त प्रमाणात केलं तर कुजतात. आता हे जे सोलतात ना, तर त्या बायका आमच्याकडे ज्या वर्कर आहेत, हाताला राख लावून मग सोलतात. काय होतं हाताला, कुजल्यासारखं होतं असं, म्हणजे साली साल जातात वगैरे. त्यांचा ब्रँड आहे सी कोस्टल अल्फॉन्सो मँगोज अँड कॅश्यूज. मी आता एक बिलकुल चालू, तुम्ही असाल इन बिटवीन ना आसपास, तुम्हाला कळवा 17-18 ला. नक्की मी तुमचा नंबर घेतो, आता मी देतो. खाऊ सर? हो हो, खाऊ शकतो. ओला काजू पहिल्यांदा खातोय मी. इंटरेस्टिंग. वाव, थँक्यू, थँक्यू संकेत, थँक्यू सो मच, वेलकम. काढून देतो मी हाताने काढून. Yummy. Mind blowing.